नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील। जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जर रक्तातील नात्यामध्ये तुम्हाला बक्षीसपत्र ही करून द्यायचं असेल तर या संदर्भात सन 2015 कायद्यामध्ये सर्वात महत्त्वाची सुधारणा ही करण्यात आली। ती सुधारणा कशी करण्यात आली आणि का करण्यात आली आणि त्या सुधारणेमध्ये महत्त्वाचे कोणते कोणते पैलू आहेत त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। त्यानंतर आपल्या चॅनलचे एक सबस्क्रायबर यांनी एक प्रश्न विचारलेला होता की परदेशी नागरिकाला भारतामध्ये शेतजमीन विकत घेण्याचा अधिकार आहे का, या प्रश्नाचं उत्तर देखील आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर आपले चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील। मित्रांनो, सन 2015 रक्तातील नात्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला बक्षीस पत्र करायचं असेल तर या संदर्भात फार मोठी सुधारणा या कायद्यामध्ये करण्यात आली। तर ही सुधारणा कशी होती, ती या सुधारणेचा पहिला जो क्लॉज होता तो असा होता की जर एखाद्या व्यक्तीला निवासी किंवा कृषी मालमत्ता रक्तातील नात्यामध्ये हस्तांतरित करायचे असेल आणि ते हस्तांतरण जर तुम्हाला बक्षीसपत्र या कायदेशीर दस्तानुसार करावायचं असेल तर अशा वेळेस तुम्हाला फक्त 200 रुपयाच्या स्टॅम्पवर ते बक्षीसपत्र ही करून घेता येईल। परंतु आता रक्तातील नात्यामध्ये कोणकोणती व्यक्ती येतात, तर एक म्हणजे पती पत्नी मुलगा मुलगी नात नातू आणि मयत मुलाची पत्नी, हे जे व्यक्ती आहेत या कॅटेगरीतील व्यक्ती हे रक्तातील नात्यामध्ये येतात असं त्या कायद्यामध्ये म्हटलं गेलं। आणि त्याच्या पुढे असं म्हटलं गेलं की जर अशा वेळेस तुम्हाला निवासी मालमत्ता आणि कृषी मालमत्ता जर अशा रक्तातील नात्यांमधील व्यक्तींना बक्षीसपत्रानुसार करून घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला 200 रुपयाची स्टॅम्प ड्युटी लागेल असं त्याच्यात म्हटलं गेलं। आणि त्याच्या पुढे असं म्हटलं गेलं की जर सदर प्रॉपर्टी ही लोकल बॉडीच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत असेल किंवा त्या अधिकार क्षेत्रामध्ये स्थित असेल तर अशा वेळेस तुम्हाला 1% स्टॅम्प ड्युटी देखील कायद्यानुसार भरावी लागेल। परंतु मित्रांनो, झालं असं की फक्त 200 रुपयाचा स्टॅम्प लागेल एवढीच गोष्ट समाजामध्ये वेगाने वाऱ्यासाठी पसरली। परंतु जो दुसरा क्लॉज दिलेला होता की 1% स्टॅम्प ड्युटी केव्हा लागेल आणि जास्तीत जास्त स्टॅम्प ड्युटी किती या संदर्भातलं विवेचन किंवा या संदर्भातली कोणतीही माहिती कोणत्याही व्यक्तीने समाजामध्ये दिली नाही किंवा पसरवली नाही, तर त्याचं उत्तर असं आहे की जर एखादी प्रॉपर्टी ही बक्षीसपत्रानुसार तुम्हाला रक्तातील नात्यामध्ये द्यायची असेल आणि ती प्रॉपर्टी जर लोकल बॉडीच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत असेल म्हणजे महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद पंचायत समिती इतर लोकल बॉडीच्या अधिकार क्षेत्रामध्ये जर ती प्रॉपर्टी स्थित असेल किंवा येत असेल तर अशा वेळेस तुम्हाला 1% स्टॅम्प ड्युटी देखील त्या लोकल बॉडीजला द्यावा लागेल असं देखील त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, जर एखादी स्टॅम्प ड्युटी ही जास्त असेल तर किती कमीत कमी किती द्यायची, तर फक्त 30,000 स्टॅम्प ड्युटी तुम्हाला 1% ही द्यावी लागेल। 30,000च्या वरती 1 रुपया देखील स्टॅम्प ड्युटी तुम्हाला त्या ठिकाणी टॅक्स म्हणून वसूल करून घेता येणार नाही किंवा भरून देता येणार नाही। तर अशा स्वरूपाची उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेत आहोत। त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा होता की परदेशी नागरिकाला भारतामध्ये शेतजमीन विकत घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे का, तर याचं उत्तर आपल्याला फेमा कायदा देत असतो म्हणजे भारतीय चलन परकीय व्यवस्थापन कायदा 1999 या कायद्यामध्ये अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत की परदेशी नागरिकाला शेतजमीन व्यतिरिक्त स्थावर मालमत्ता विकत घेता येऊ शकते, म्हणजे शेती सोडून दुसरी स्थावर मालमत्ता तो विकत घेऊ शकतो। परंतु या कायद्यामध्ये असे काही देश आहेत की त्या देशातील नागरिकांना कोणत्याही स्वरूपाची स्थावर मालमत्ता देखील विकत घेता येऊ शकत नाही। तर असे देश कोणते, तर भारत पाकिस्तान बांगलादेश नेपाळ भूतान इराण या देशातील जे काही परदेशी नागरिक आहेत या देशातील व्यक्तींना भारतामध्ये कोणत्याही स्वरूपाची स्थावर मालमत्ता किंवा शेतजमीन ही विकत घेता येऊ शकत नाही। परंतु त्या कायद्यामध्ये असं देखील म्हटलं गेलं की जर परदेशी नागरिकाला जर भारतामध्ये एखादी शेतजमीन विकत घेता येऊ शकत नसेल तर त्यावेळेस ते व्यक्ती
भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेची पूर्वपरवानगी घेऊन सदर शेतजमीन किंवा स्थावर मालमत्ता ही तुम्ही 5 वर्षापेक्षा अधिक नाही एवढ्या काळापुरता भाड्याने देखील घेऊ शकता किंवा भाड्याने देऊ शकता. अशा स्वरूपाची महत्वाची तरतूद देखील या फेमा 1999 कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बक्षीस पत्र करत असताना कायदेशीर स्टॅम्प ड्युटी किती लागेल याबद्दल माहिती घेतली, आणि त्यानंतर परदेशी नागरिकांना भारतीय भारतामध्ये शेत जमीन विकत घेण्याचा अधिकार आहे का या संदर्भात देखील फार उपयुक्त अशी माहिती या व्हिडिओतून घेतली. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.